नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 2 ऑक्टोंबर, वार बुधवार, आणि या दिवशी आलेली आहे सर्व पितृ अमावस्या. तर या सर्व पितृ अमावस्याला दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्याचे हे महत्त्व देखील वेगवेगळे असतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. सर्व पितृ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते. या दिवशी पितरांच्या सेवेसोबत आपल्याला घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी ज्या पितरांचे श्राद्ध आपल्याला या पितृपक्षांमध्ये तिथीनुसार करणं शक्य झाले नसेल किंवा माहीत नसेल, अडचणी असेल, तर या दिवशी म्हणजे उद्या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी श्राद्ध केलं जातं. तसेच आपल्याला ज्या पितरांची श्राद्ध तिथी माहीत नाही त्यांची देखील श्राद्ध उद्या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी केले जाते. सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्राची सुरुवात होते. दुसऱ्या दिवशीपासून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे आणि यामुळे सुद्धा या अमावस्याला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. प्रत्येक अमावस्याच्या दिवशी आपण छोटे मोठे उपाय आहेत तर ते करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी घरात या झाडाचे एक पान आणायचे आहे. हे पान आणल्याने घरातील तुमच्या अडचणी आहे किंवा कोणती तुमची इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल, सात पिढ्यांचे दारिद्र्य जे आहे ते नष्ट होऊन तुमच्या मनातील किती कठीणातील कठीण इच्छा 100% पूर्ण होईल. त्यामुळे आपल्याला उद्या हा उपाय आहे तर तो करायचा आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर पूजा हॉबी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील दाबा. म्हणजे मी जे काही नवनवे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, उद्या अमावस्याचा दिवस हा वाईटांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय चांगला देखील असतो. काही जण तांत्रिक क्रिया करतात आणि या दिवशी काही जणांचे जे शत्रू आहे त्यांच्यावर उपाय करत असतात. फक्त वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तो या दिवशी तो खूप जास्त प्रभावित असतो. तर आपल्याला ज्या व्यक्तींच्या कुंडलिकेमधील जे ग्रह आहे तर ते कुमकुवत असेल त्या व्यक्तींवरती जास्त होत असतो. त्याचबरोबर ज्या आजारी व्यक्ती असतात तर त्यांच्यावरती सुद्धा हा नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये पडत असतो. आणि सोबतच घरातील जी लहान मुलं असतात तर त्या मुलांवरती सुद्धा हा नकारात्मक शक्तींचा जो प्रभाव आहे तो प्रमाणापेक्षा जास्त पडत असतो. आणि म्हणून या दिवशी आपल्याला घरामध्ये छोटे मोठे उपाय आहेत तर ते करायचे असतात, जेणेकरून जी नकारात्मक शक्ती जी आहे तर ती घरातून बाहेर जाईल किंवा कुटुंबावरती त्याचा प्रभाव पडणार नाही. आणि जो आपण उपाय करणार आहोत तर तो उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. उद्या तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय जो आहे तो करायचा आहे. त्या झाडाला साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. तर त्यामुळे आपण उद्या नक्कीच या झाडाचे एक पान आहे तर ते घरात आपल्याला आवर्जून आहे आणायचे आहे. आपल्या किती कठीणातील कठीण इच्छा असो, आपल्या घराला लागले जे दारिद्र्य आहे तर त्या अडचणी आहे ते दूर होतात. वादविवाद कलह भांडण असेल तर नवरा बायकोंचं पटत नसेल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल, लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला घरातील नकारात्मक शक्तींचा परिणाम हा दूर करण्यासाठी, इडापिडा निघून जाण्यासाठी हा उपाय आहे तर तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य जे आहे ते नष्ट होऊन घरांमध्ये कठीणातील कठीण इच्छा आहे ती पूर्ण व्हायला मदत होईल. प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान वगैरे करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी आहे तर ते भरून घ्यायचं आहे. एक चमचाभर तुम्हाला कच्चं दूध जे आहे तर ते आपल्याला कलशामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे चिमूटभर काळे तीळ आहे तर ते टाकायचे आहे. आणि त्यासोबत 2 अगरबत्त्या घ्यायच्या आहे. आणि हे सगळं घेऊन तुम्हाला जायचं आहे तर रुईच्या झाडापाशी आपल्याला जायचं आहे. रुईच्या झाडापाशी जाताना जर तुमच्याकडे जवळ रुईचं झाड नसेल तर तुम्ही मोठं म्हणजे जे जुनं झाड असेल तर त्या झाडापाशी गेलात तरी चालेल. तुम्हाला अगदी जुनं झाड भेटलं नाही तर तुम्ही जे नवीन रोपटे उगवलेले असेल तर तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता. गेल्यानंतर तुम्हाला अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहे, ते झाडाला पाणी अर्पण करायचं आहे, जल आहे तर ते अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. आणि
मनोभावेरूच्या झाडाला प्रार्थना करायची आहे. मुळांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि गणेशाची प्रतिमा तयार होते आणि ती चमत्कारी लाभ देणारी प्रतिमा असते. तसेच या झाडाच्या पानामध्ये आणि फुलांमध्ये साक्षात माता लक्ष्मी देखील असते, तर ती वास करत असते. तर आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरामध्ये रुईचे झाड असते त्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी असतो आणि त्या कधी येत नाही. ज्या घरामध्ये कधी लोकांवर कोणते तांत्रिक क्रिया किंवा मंत्र वाईट प्रभाव देखील पडत नाही अशा घरावर, अशा घरातील लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते असं म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्याला या रुईच्या मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्या रुईचं एक पान जे आहे तर ते आपल्याला तोडून आणायचं आहे. तोडून आणल्यानंतर ते पान स्वच्छ आपल्याला धुऊन काढायचं आहे, ते पुसून काढायचं आहे आणि ते तुम्हाला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये किंवा एखाद्या खलबत्त्यामध्ये ते कुटून घ्यायचं आहे आणि बारीक करताना जो काही 2-3 थेंब रस निघेल तर तो 2-3 थेंब रस निघाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मातीचा दिवा घ्यायचा आहे. हा दिव्यामध्ये तुम्हाला 2 फुलवाती घालायच्या आहे. 2 फुलवाती घातल्याने तुम्हाला ज्या साईडला आपण जी फुलवात प्रज्वलित करतो त्या साईडला तुम्हाला एकत्र वळून घ्यायचे आहे आणि अगदी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे फुलवात त्याप्रमाणे तुम्हाला ही फुलवात 2 वातींची 1 वात करून घ्यायची आहे. त्यानंतर ही वात आपल्याला काय करायचं आहे, मातीच्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे किंवा पंती असेल त्यामध्ये टाकायचं आहे. शुद्ध गाईचं तूप आपल्याला घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही जे म्हशीचं तूप वापरतात किंवा इतर कोणतंही तूप वापरतात ते तूप तुम्हाला टाकायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि आपल्याला पण जे रुईचं पान आणलेलं आहे ते रुईचं पान आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. त्यातले 2-3 थेंब जो रस आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यामध्ये ते टाकल्यानंतर आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही फुलवात आपल्याला टाकायची आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे. आता ही फुलवात जेव्हा तुम्ही प्रज्वलित करणार आहात त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, बघा एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ किंवा फुलाचं आसन त्याला द्यायचं आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. हा दिवा आपल्याला कुठे ठेवायचा आहे तर हा दिवा आपल्याला घरामध्ये देवघर जे आहे तर त्या देवघरामध्ये हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आणि हा दिवा तुम्ही लावल्यानंतर जितका वेळ चालेल तितका वेळ तुम्हाला चालून द्यायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला 6 वाजण्यानंतर त्यामध्ये जी वात आहे शिल्लक राहिलेली ती थोडीशी तूप राहिलेला असेल त्यामध्ये तुम्हाला 5 कापराच्या वड्या आणि 2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहे आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे आणि संपूर्ण धूर तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा काही वेळासाठी तुम्हाला ही जी मातीची पंती आहे तर ती पंती तुम्हाला ठेवायची आहे. असं केल्याने घरातील सर्व नकारात्मकता इडापिडा जी आहे तर ती नष्ट होते. घरात अखंड लक्ष्मी वास करते. पैशाच्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. हळूहळू दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते. जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी इडापिडा असेल, दारिद्र्य असेल तर आपल्या घरामध्ये किती लक्ष्मीची ही लक्ष्मी नसेल किंवा टिकत नसेल. जो काही उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे. या दिवशी नवरात्र चालू होणार आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी नवरात्र देवीच्या नवदुर्गा रूपांची आपण पूजा करणार आहोत. साक्षात माता लक्ष्मी स्वरूपात वास करते आणि जर आपण हा उपाय अमावस्याच्या दिवशी नक्की करावा. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते. त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. तर उद्या सर्व पितरी अमावस्या आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. उदबत्ती, धूपदीप, अगरबत्ती लावायची आहे. तिथे पितरांचा वास असतो त्यामुळे ही सेवा आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपल्याला पितृ प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी कावळ्याला दहीभात ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, टेरेसवर कावळ्यांसाठी तुम्ही दहीभात ठेवा किंवा गरजू व्यक्तींना तुम्ही उद्याच्या दिवशी दान करा. कारण की उद्या सर्व पितरी अमावस्या आहे आणि आपण पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे जे काही उपाय जर केले तर पितर आपल्या प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. या दिवशी स्नानाला दानाला खूप असं महत्त्व दिलं जातं. या दिवशी बघा अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात. पवित्र गंगेवरती जाऊन स्नान जर केलं तर पितृ प्रसन्न होतात आणि जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. परंतु आता आपल्याला सर्वांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं. मग अशा वेळी जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ करणार आहात तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक पिंपळाचा पान जे आहे तर ते आणून टाकायचे आहे आणि पिंपळाचा पान आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने पितृ प्रसन्न होतात. प्रत्येक कामात यश मिळते आणि आपल्या मनातील अनेक इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण व्हायला मदत होती. असा हा एक देखील उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी करायचा आहे. पिंपळा वृक्षामध्ये साक्षात
पितृवास असतात आणि माता लक्ष्मी देखील वास करत असते. आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकल्याने जीवनातील अनेक अडचणी संकटे दूर होतात. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ धन्यवाद.